हाय फ्रेंड्स, तुम्ही नवीन आहात तर माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आज तुम्ही नाचणीची भाकरी बनवायला शिकणार आहात. हे बघा, मी तवा घेतलेला आहे, गरम करायला ठेवलेला आहे. त्यानंतर थोडं साईडला भाकरीला लावायला पाणी घेतलेलं आहे, थंड पाणी आहे. नाचणीचं पीठ घेतलं आहे, यामध्ये मी 7 भाकऱ्या बनवणार आहे. तुम्हाला किती पाहिजे असतील तेवढ्या तुम्ही पीठ घेऊ शकता आणि मळू शकता आणि याच्या भाकऱ्या करू शकता. आहे यात थोडस, बघा मी आता यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे, असं थोडं मिक्स करून घ्यायचं. असं यानंतर थोडं थंड पाणी घालायचं. हे बघा, यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे आणि जसं थोडं थंड पाणी घालायचं आणि पीठ हे व्यवस्थित चांगलं मळून घ्यायचं. असं हे बघा, प्रकारे हे नाचणीचं पीठ एकदम मळून चांगलं मळलेलं आहे, मळून एकदम तयार आहे. हे असं साईडला ठेवायचं किंवा पराठी शिवला साईडला ठेवू शकता तुम्ही. आणि थोडं स्वीट घ्यायचं, नाचणीचं असं थोडं स्वीट घ्यायचं, थोडं गोळा करायचं छान असा. असं जास्त पातळ पण मळायचं नाही आणि जास्त घट पण मळायचं नाही, मध्यम एकदम मळून घ्यायचं चांगल्या प्रकारे. आणि चांगलं मळलं की जरा भाकरी जरा असं मस्त येते थापटायला, अशी थापटायची. तुम्हाला केवढी मोठी हवी आहे तेवढी मोठी शकता, मोठी बनवू शकता. जेवढी बारकी पाहिजे तेवढी बारकी बी करू शकता, जसं तुमच्या हातावर आहे आणि तुमच्यावर आहे. जसं तुम्हाला बनवायला येईल तसं बनवू शकता. अशी घ्यायची आणि इथे तवा आहे, यामध्ये असे टाकायचे. जरा गरम झालं की जरा पाणी लावायचं आणि परतू शकता. पाणी लावायचं थोडं, गरम झालेलं आहे वगैरे, थोडं पाणी लावायचं. पाणी लावायचं थोडं आणि असं परतायचं. गॅस परत थोडस जाळ करायचा. अशी चविष्ट लागते ही, बनली की एकदम मस्त चमक होते. तुम्ही अशा प्रकारे गरम थोडं पाणी आणि थोडं थंड पाणी घालून बघा आणि भाकरी मस्त एकदम मऊ होईल. अशी पाट कडेने असं दाबून घ्यायचं, कारण हे पाट शिजलेलं नसतं, कच्चा राहतो. त्यामुळे असं जरा साईडनं असं जरा दाबायचं, मग जरा असं ते आतून शिजते भाकरी. हे बघा, भाकरी माझी तयार आहे. असं जरा जरास हे करायचं, हे कच्चं राहिलेलं आहे ते हे शिस्त असं दाबल्यावर. असो तवा, ही भाकरी एकदम भाजून तयार आहे. अशी मस्त भाजून घ्यायची आणि ती एकदम खायला चविष्ट लागते, मऊ अशी लागते.
भाकरीला पाणी लावून घ्यायचं असं चांगल्या प्रकारे सगळीवर असं पाणी लावून घ्यायचं असं पाणी लावून घ्यायचं भाकरीला हे बघा पाणी लावून झालेलं आहे तसेच भाकरी लगेच परतायची पाणी लावले की लगेच भाकरी परतायची असं हे बघा तयार झाली अशा प्रकारे माझ्या भाकऱ्या तयार झालेल्या आहेत ह्या एकदम नाचणीच्या भाकऱ्या आहेत एकदम मऊ सूत आणि एकदम छान लागती भाकरी प्लीज फ्रेंड्स आमच्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज फ्रेंड अशा प्रकारे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते।